आज पुन्हा एकदा महाराष्ट्राची मान उचलवलेली आहे देशभरामध्ये, काय भावना आहेत? हिंदकेसरीचा किताब आपण पटकवलेला आहे, काय सांगा? मला गर्व आहे की महाराष्ट्रासाठी मी हिंदकेसरीचा किताब पटकवल्याबद्दल मला खूप अभिनंदन. मला खूप सर्वांनी सपोर्ट बी केला आहे, त्यासाठी मला खूप भारी वाटते. म्हणजे नाही का खूप मोठा खरं तर त्याग आपला ह्या सगळ्या कुस्तीच्या प्रेमापोटी केलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण घरी गेलेले नाही आहात, काय नक्की भावना आहेत? आता पुण्यामध्ये आपण जाल तेव्हा काय पहिली प्रतिक्रिया असेल आपली? काय हा मी घरी जाणार आहे, इथून गेलं की पहिलं आई वडिलांना भेटणार, मग मित्रमंडळी असते ना आमची, तालीम असं आमची, सगळी मुलांना जाऊन भेटणार. खरं तर काल तेलंगणामध्ये आपण हे किताब जो आहे पटकवलेला, तिथे कशा पद्धतीचं स्वागत जे आहे ते आपलं झालेलं होतं? कुणी कुणी कशा पद्धतीने आपल्याला? तिथे ते आपले बी बी पाटील साहेब खासदार साहेबांनी मला 3 लाख रुपये बक्षीस दिले, आयोजनांनी 3 लाख रुपये बक्षीस दिले, परत आयोजनांनी ते श्रीनाथ यादव सर त्यांनी 3 लाख रुपये बक्षीस दिले, आणि पाटील साहेबांनी खासदार साहेबांनी 3 लाख रुपये, म्हणजे असे 6 लाख रुपये बक्षीस मला दिले. राज्य शासनाकडून काय अपेक्षा आहे, म्हणजे एकंदरीतच या मल्लविद्येसाठी कशा पद्धतीचं सहकार्य राज्य शासनाकडून मिळावं, काय अपेक्षा आहे? सर्वांना भेटलंच पाहिजे, मागच्या वेळेस बी भेटलं नव्हतं, सर्वांनी नंतर डिक्लेअर केलं, सर्वांनी दिलंच पाहिजे. महाराष्ट्र केसरी असो, हिंद केसरी असो, नॅशनल मिडलेज असो, साहेबांना बक्षीस हे दिलंच पाहिजे राज्य सरकारने. आपल्या राज्यातून कोणाकोणाचे म्हणजे मोठ्या नेत्यांचे वगैरे कोण आले का अभिनंदनाचे किंवा काय? नाही, सर्वांनी ट्विट केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी केलं, परत आजीदादांनी केलं, परत सुप्रियाताईंनी केलं, परत बावन कोळे साहेबांनी केलं, परत दिलीपोषे पाटील सरांनी केलं, परत अजून हां चंद्रकांतदादा पाटलांनी केलं, आमचे पुण्याचे पालकमंत्री, परत अमोल कोल्हे ह्यांनी केलं, सर्वांनी केलं. मग शिलमाने असतील आपले, सर्वांनी केलं ट्विट. उदयनराजे भोसले असतील, मुरली यांना मुळे असतील, आमचे महापौर. काय ना, आता इंटरनॅशनल लक्ष द्या ना आम्ही नॅशनलवर. ऑलिम्पिकमध्ये? हां ऑलिम्पिकमध्ये बी.